नमस्कार मित्रांनो चांगबल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज बत्तीस शिराळा येथे ओपनचं भव्य दिव्य मैदान हे पार पडत आहे आता जस्ट मागच्या आठवड्यामध्ये पण इथे एक मैदान झालेलं आणि आपल्या सर्वांचा लाडका म्हणजे रुस्तमे हिंद केसरी सप्त हिंद केसरी बकासूर आज बत्तीस शिराळ्याच्या मैदानावर आलेला आहे आणि बकासूर या मैदानावर बकासूर ज्या मैदानावर जातो त्या मैदानावर चर्चा ही सुरूच असते मित्रांनो कारण संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका बैल म्हटलं तर बकासूर आहे आज आ... गट क्रमांक सहामध्ये फाजिलराव आणि बकासूर पाळाला मित्रांनो आ... मागच्या पण मैदा मागच्या एक शिंदवणीचं मैदान झालेलं त्या मैदानामध्ये पण ही जोडी पाळलेली फाजीलराव आणि बकासूरची आणि बुलेटची मानकरी ठरले आज गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक चारवर बकासूर आणि फाजिलरावची गाडी होती आणि त्या गटामध्ये फक्त एकच गाडी होती मित्रांनो आ... परंतु काही कारण असतो गाडी दोन्ही गाडी या लॉबीटच झालेल्या आहेत आणि जे बकासूर आणि फाजीलरोवा आणि अजून एक गाडी होती त्या दोन्ही गाडी लॉबीटच झालेल्या आहेत आता बघूयात का आता काय होतंय आता परत बकासूर पळतोय का परंतु आपल्याला का, काय काय वाटतं नी प्रेक्षकांना म्हणजे नेमकं काय कारण असतो ही गाडी टच आज झाली असेल हे कमेंट करून नक्कीच सांगा कारण बरेच प्रेक्षकांची इच्छा असते की बकासूर मैदानात आला म्हणजे अट पास होईल परत पर सेमी पास होईल आणि परत फायनलचा बोलायला गेल तर आपल्याला नेमकं काय का वाटते नेमकं का कशा मूळ गाडी फॉल झाली काय कारण असतो मित्रांनो मला मैदानावर जाता येत नाही आहे जेवढे अपडेट येतील तेवढे देण्याचा मी प्रयत्न माझा राहील तर असाच चॅनलला सपोर्ट करत आहात तसे सपोर्ट करा लवकरच मैदानात मी दिसेन धन्यवाद मित्रांनो